हे दोघही आम्ही वाटेकर मूळ मालक ड्यूटीला गेलो, फरार नाही ग्रामसेवकात. आणि त्या मधुकरराव मुंगलच्या नावानं प्लॉट आहे. ते तर नावच नाही, मग ते माणूसच नाही समजा. ते माणूस नाही, ते दोघं ते साहेब. व्हिडिओ करायला की काय? व्हिडिओ करायला, फोटो काढायला. हे मग थोडं लक्षणं सांगायचं, ही 1821 रामनगिरी साहेब. रामनगिरी बालू रामनगिरी साहेबाचे म्हणजे हे म्हणजे याची ओळख. बघा ही जी व्हरायटी आहे ना, कोणत्या जातीचा ऊस आहे साहेब? याची म्हणजे लक्षणं काय असतात सांगा. हे 1821 व्हरायटीचा ऊस आहे. बर, COVSI 1821 हे कोईमतूर आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या दोघांच्या कोलॅबरेशन मध्ये ही व्हरायटी काढलेली आहे. याचं एक प्रमुख लक्षण म्हणजे जसं 86032 मध्ये याच्यावर चीर असते, भेग असते खोडावर, तशी भेग असते. आणि दुसरं पानाला वरचं जे पान आहे हे बघा, हे पानाचा शेंडा जे आहे विधभर असा एकदम वाकलेला असते काटकोनामध्ये. अच्छा, ते वरती ते बघा तिथे का. आणि वरच वरच पानाला हे पानाला हे ऑरिकल राहतो, कान असते कान ऑरिकल पानाला पाचटीला प्रत्येक याला राहते बघा. आणि हे दिसण्यामध्ये या भागामध्ये 86032 याचा नेमका 86 पासूनच तयार केलेली व्हरायटी असल्यामुळे दिसायला सारखं दिसतात ना, सारखाच दिसतो. पुन्हा याच्या हे जे भाजीवे येतात की नाही, आता याला भर चांगली लागली नसल्यामुळे ही भाजीवे आली, पण याला या व्हरायटीमध्ये ही अशी भाजीवे येत नाहीत. त्याचा फायदा काय होते, हे नसल्यामुळे याच ऊसाचं वजन जास्त पोसते आणि हे सर्वात वजनदार ऊस असणारी व्हरायटी असेल. इकडे घ्या आणि यानुसार तडा गेलेला राहतो म्हणून ते तशी भेग अशी भेग राहते. एकतरी कांड्याला राहते, एकतरी कांड्याला राहतेच का? कंपल्सरी कंपल्सरी. आता शेतकऱ्याचं नाव सांगा, पत्ता सांगा. शेतकऱ्याचं नाव मधुकर संभाजीराव मुंगल. यांच्याकडे ऊसाची नोंद आणि त्या मधुकरच्या नावानं आहे. शेतकऱ्याचं नाव सांगा म्हणजे जवळपास कंपल्सरी प्रत्येक धांडा चिरलेला एका तरी सरकार असतेच. डोळ्या पासला जो बेल्ट आहे तो बेल्ट सुद्धा 86032 सरकार आहे. हे बघा, हे बघा, ही जी बेल्ट आहे ना, हे बेल्ट, हा हा बेल्ट रिंग रिंग म्हणतो ना, सेम 86032 सरकार असत. आणि डोळा बारीक आहे आणि 6 डोळा एकदम बारीक असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं 1821 या ऊसाच्या वाणाची पाहणी आमच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी आदरणीय हरकर साहेब, पुयड साहेब आणि रामनगिरे साहेब आणि त्यांच्यासोबत इतर सर्व मंडळी मुगटच्या या अनिता मधुकरराव कल्याणी सॉरी अनिता मधुकरराव मुंगल यांच्या नावाने नोंद असलेल्या या ऊसाची प्रत्यक्ष पाहणी करून रोगमुक्त करण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून स्प्रे करण्यासाठी प्रत्यक्ष सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग पाहणी करून रोगमुक्त कसा करता येईल किंवा ड्रोन कसा करता येईल याची प्रत्यक्षरित्या चौकशी करीत आहेत. अजून कुणाला आवश्यकता भासल्यास कृपया आमच्याशी संपर्क करावा ही विनंती. कांड्यामध्ये फरक आहे, कांडा लांब आहे त्याचा. 1821 पेक्षा कोणती व्हरायटी आणि 1821 पेक्षा हे लोक 1821
साहेब जरा इकडे फिरा बरं, फोटो घेतो एक. शेतकरी हो बरं, या इकडे वाटेकरी हो. शेतकरीच की शेतकरी खरी मशागत तुमच्या जीवावर आहे, त्याचे काही नाही. ओके, हे तिकडला काही जागा कमी पडल्याने 1821 उर्वरित इकडे लावला. 1821 नाही हे आलंच आहे. हा इकडे काही लावलेला नाही त्यावरच, यावरच नाहीच जात नाही मुंगल साहेब. कसं काय दोन एकर मुंगल कसं साहेब म्हणले हो तर राम कमी पडाले. Thank you.